दरम्यान ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या संभाव्य युती संदर्भात इतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या सुद्धा आपण पाहूया. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत आहेत. इंदुमिल इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारायचं काम चालू आहे, स्मारकाचं काम चालू आहे, त्यात खास करून मोठा वाटा आनंदराज आंबेडकरांचा आहे. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, कशा पद्धतीचं आता काम सुरू आहे आणि कुठपर्यंत हे काम पूर्ण होत आलंय? नाही, काम जोरात आता चालू केलेलं आहे. मला वाटत नाही 24 पर्यंत होईल. आणि त्याबरोबर आम्ही ज्या काही सुधारणा सांगितल्या होत्या त्यासुद्धा सरकारने मान्य केल्या असं मला वाटत नाही. एवढा मोठा परिसर आहे. आम्ही त्यांना सांगितलं होतं हे छोटंसं ऑडिटोरियम त्यांनी बनवलं आहे, हजार आसनाचं. आम्ही त्यांना सांगितलं होतं मुंबईमध्ये ऑडिटोरियमचं शॉर्टेज आहे आणि एखादं मोठं ऑडिटोरियम असावं, एवढी प्रचंड जागा आहे, 2500 लोकं एका वेळी बसू शकतील अशा पद्धतीचं ऑडिटोरियम असावं. आणि त्याबद्दलच्या मिटिंगासुद्धा झाल्या, परंतु या इथं असणाऱ्या काही विघ्न संतोषी माणसांनी ते ऐकलेलं नाही असं मला दिसतं आहे. आम्हाला सरकारने सुद्धा मागे आश्वासन दिलं होतं की त्या पद्धतीचा चेंजेस होतील, पण दुर्दैवानं झाले दिसत नाहीत. तर एक राजकीय प्रश्न, मागच्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीची आणि ठाकरे गटाची कुठेतरी युती होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसा बघता? आता लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील आहे. मी एवढंच सांगेन की आजचा दिवस हा बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणाचा दिन आहे. त्याच्यामध्ये राजकारण न होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं संवर्धन कसं होईल आणि संविधानाचं राखण कशी करता येईल याच्यावरती आपण चर्चा केली जास्त बरं होईल. राजकारण तर या देशातली माणसं 364 दिवस करत असतात, तर ते आपण 364 दिवस करत राहू एवढं म्हणतो. आपण पाहिलं असेल कुठंतरी या पुतळ्याच्या बाबतीमध्ये काही आक्षेप आनंदराज आंबेडकरांकडून घेण्यात आले होते, ते अजूनही स्वीकारले गेलेले नाही आहेत, त्याच्यावर काम केलं गेलेलं नाही आहे अशा थेट नाराजी आनंदराज आंबेडकरांकडून व्यक्त होताना पाहायला मिळते. कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. नाही, शिवसेनेपासून मी दुरावलो असं अजिबात नाही आहे. म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती आता सध्या जे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र येण्याच्या संबंधामधली चर्चा तर सुरू आहे, पण त्या शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही आहे. कारण सगळी भीमशक्ती माझ्यासोबत आहे. ती भीमशक्ती नाही आहे, ती वंचित शक्ती आहे. ती वंचित शक्ती आणि त्यांची शिवशक्ती. परंतु मी आता सध्या माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदेजी आता दोघांच्या सोबत मी आहेच आहे, त्यामुळं शिवशक्ती भीमशक्ती जी आहे ती सध्या या ठिकाणी आहे. जर प्रकाश आंबेडकरांनी जर भूमिका घेतली असेल सर्वसमावेशक आणि भाजपला एक हरवण्याचा संबंध जो संविधान धोक्यात आणलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर धोक्यात आणलेला आहे, वैचारिक त्याच्या विरुद्ध संबंध एक आघाडी उभा राहत असेल, महाविकास आघाडी तर आहेच, त्याच्यासोबत जर प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन, तर एक निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात एक फरक पडेल आणि एक सकारात्मक दोन्ही पक्षाला होईल, दोघांनाही होईल. म्हणजे संपूर्ण त्याचा पक्षाला फायदा होण्यापेक्षा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आहे, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, भटके, विमुक्त, जे नाहिरे वर्गाचे लोक आहेत त्यांना निश्चितच फायदा होईल. तर महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर येण्यासंदर्भात किंवा ठाकरेंसोबत ते जाण्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया, संमिश्र प्रतिक्रिया आपण पाहतोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.